पीयुसीमुळे देखील अनेक वेळेला वास्तुदोष निर्माण होतो, मात्र फ्लॅट सिस्टीममध्ये तोडफोड करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे? टॉयलेट बाथरूम हे घरात नसायलाच पाहिजे. आता फ्लॅट संस्कृतीमुळं आपल्याला शक्य नाही घरामध्ये टॉयलेट बाथरूम असतंच. तर अशा काय केलं पाहिजे की टॉयलेट बाथरूम घरात कुठंही जरी असेल तर दोष हा तयार होतोच होतो. यासाठी माझा जो प्रोडक्ट आहे, मिररचा जो प्रोडक्ट आहे, दरवाजाच्या टॉयलेटच्या दरवाजाच्या वर बाहेरच्या बाजूला त्या दरवाजावर किंवा दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूला लावू शकता. हा जो मिरर आहे तो याच्यामध्ये यंत्र पण आहे, भारतीय व संस्कृतीप्रमाणे लावलेला आहे. आणि हे जे आहे ते मिरर, आता हा मी पण मिरर वापरतो. मग तुम्ही म्हणा पंडित शिवकुमार श्री तुम्ही मला आम्हाला मिरर का वापरू न देत? मिरर वापरणं हे जे आहे कन्सेप्ट हा भारतीय वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष निवारणासाठी मिरर वापरा असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. तर फंगशुईमध्ये मी जापानला मी चायनाला गेलो तेव्हा स्पष्टपणे अनेक वेळा अभ्यास केला त्याचा की फंगशुईमध्ये मिरर वापरायला सांगितलेलं आहे. आणि ते पण जगातल्या सगळ्यात एक्सपर्ट फंगशुई तज्ज्ञांनी जे काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मिरर म्हणजे आरसा वापरताना घरामध्ये वास्तुदोष निवारणासाठी आरसा वापरताना 5 इंच बाय 5 इंचपेक्षा मोठा वापरू नये असा नियम आहे. आणि घरात मोठे मोठे आरसे आपण लावतो या गोष्टीला काय अर्थच नाही आहे. म्हणून कसं होतं, अनेक वेळेला आपल्या वास्तुशास्त्राचं पायमल्य होतं, वास्तुशास्त्राचं नॉलेज वेगळं असतं आणि कोणी सांगतं वेगळं आणि तुम्ही करता वेगळं. आणि त्यामुळे कसं होतं की घरात मोठे मोठे आरसे लावले की निगेटिव्हिटी घरामध्ये जबरदस्त येते आणि अशांतता वादविवाद भांडण चालू होतं. कमिंग टू द पॉईंट, टॉयलेट बाथरूम जे आहे ते घरामध्ये हानिकारक असतं. आता बघा अग्नि कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम तुम्ही काय करणार, मिरर तर लावायचं आहे तुम्हाला, त्याबरोबर काय फायनान्स तुमचा ऑटोमॅटिकली काय होणार, प्रॉब्लेम यायला चालू होणार. मग ते मिरर लावून का उपयोग होणार आहे का नाही, मग म्हणजे अग्नि कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे तुमच्या घरात फायनान्सचा प्रॉब्लेम गॅरंटी राहणार. मग काय करणार, मिरर लावणार. त्याबरोबर अग्नि कोपऱ्याच्या टॉयलेटमध्ये एखादी वॉल ग्रीन कलरची पिस्ता कलरची करा तरी फायदा होतो. किंवा तुम्ही ग्लासचा बाऊल घ्या, काचेचा बाऊल त्यात मीठ ठेवा आणि त्यातलं पाणी टाकून नुसतं ते कायम ठेवा तरीसुद्धा पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतो. घरामध्ये तुमच्या कोपऱ्यामध्ये वाईट शक्ती कायम बसलेली असते हे लक्षात घ्या. तेव्हा कोपऱ्यात थोडं थोडं मीठ जरी ठेवलं बाऊलमध्ये घालून तरी पण इफेक्ट हा घरामध्ये चांगला राहतो. अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी बऱ्यापैकी येत असते. लक्षात ठेवा, अनेक वेळा असं तुम्हाला अनुभवलं येतं बघा की अमावस्या जवळपास आली, पौर्णिमा जवळपास आली किंवा संकष्टी या दरम्यानच्या काळामध्ये थोडंसं घरामध्ये डिस्टर्बन्स वाढण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस म्हणजे कोहळा नावाचं फळ जे बाजारामध्ये मिळतं मंडळी तुम्हाला कुठेही मिळू शकतं ते आणा, त्याला पाण्यानं धुवा, त्याला तुम्ही हळद कुंकू लावू शकता, एक शिंकाळ्यामध्ये घाला, कापडात बांधू नका, शिंकाळ्यात बांधा आणि ते घरामध्ये हॉलमध्ये बांधा. अनेक लोक हॉलच्या बाहेरच बांधतात, हॉलच्या आत बांधा, म्हणजे ते कुजलं पिकलं की ते फेकून द्या आणि परत दरवाजातून लावू. हे आपलं हिंदू संस्कृती, मी माझ्या मनात सांगत नाही, हे आपल्या पुरातन काळापासून आलेली पद्धत आहे. अमावश्याला जावं पाहिजे, पौर्णिमेला जावं पाहिजे असं ॲब्सोल्युटली नाही, पण ते लावल्यामुळे घराचं घर तुमचं काय फिल्टर राहतं. साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता, टॉयलेट बाजू नैऋत्याला जरी असेल तर काय होणार आहे, घराचा कर्ता पुरुषाचा प्रॉब्लेम येतो. नैऋत्याला टॉयलेट बाथरूममध्ये काय करणार, काय करायचं की त्याने पिवळा रंग जो आहे तुम्ही त्या टॉयलेटमध्ये आतल्या एका वॉलला छोटासा हळदी पिवळा रंग देऊ शकता की ज्यामुळे अर्थ एलिमेंटचा पॉवर वाढल्यामुळे दोष कमी होतो. मीठ तर ठेवायचं आहे, माझा आरसा तर लावायचंच आहे. जर तुमच्या घरामध्ये वायव्याला टॉयलेट बाथरूम असेल तर रिलेशनशिप खराब होणार, काय कारण असताना बिझनेस वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणून त्या ठिकाणी सिल्वर कलर लावू शकता. हे टिप्स खूप महत्त्वाचे आहेत, हे मी 23 वर्षापासून अनुभव केलेले टिप्स आहेत, ते अतिशय इम्पॉर्टंट, कुठेही वाचायला मिळणं मनामध्ये शक्य नाही आहे. मिरर तर लावायचंच आहे. सगळं जर टॉयलेट बाथरूम आघात कुठं करतो, पैशावरच करतो. घरात तुम्हाला प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल तर बालाजी महत्त्वाचं आहे, माझा मनी बॉक्स जो आहे प्रॉडक्ट जो आहे तो महत्त्वाचा आहेच आहे. त्याबरोबर कुबेर देवता जे आहे हे घरात तुम्हाला उत्तरेच्या भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून ह्याचं तिजोरीसमोर ठेवणं गरजेचं आहे की ज्यामुळे फायनान्शियल ग्रोथ होण्यासाठी मनी बॉक्स, पैशाचा जो बॉक्स आहे की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा ऑटोमॅटिकली वृद्धी व्हायला चालू होते. कारण ह्या सगळं भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे श्रीयंत्र आणि बाकीचे देवी देवतांचा मंत्र वगैरे बीजमंत्र आहे आणि त्यातली पोकळी जी आहे ती वास्तुशास्त्रानुसार ह्यातलं आतली पोकळी म्हणजे क्युबी किरा मी डिझाईन केलेला आहे त्यामुळे तो वापरू शकतो. म्हणजे फायनान्शियल दृष्टिकोनात टॉयलेट बाथरूम जो आहे सगळ्यात मेन अटॅक कुठं करतो, बेसिकली फायनान्शियल सेक्टरमध्ये. त्यामुळं टॉयलेट बाथरूम घरात आहे चांगलं नाही आहे, त्यामुळं ते स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, मीठ ठेवणं गरजेचं आहे आणि मी सांगितले रंग जे आहे ते रंग वापरणं गरजेचं आहे. अलॉंग विथ मी जे सांगितलं तुम्हाला मिरर हा लावायलाच पाहिजे, त्यामुळं गॅरंटी तुम्हाला 100% पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला हरकत नाही. नक्कीच सर, आणि इतर प्रॉडक्ट सांगितलेलेच आहे, सोबतच सरांनी ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या अगदीच विनाखर्चिक आहेत, त्यामुळे त्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्यात तरी तुमच्या वास्तूमधला दोष आहे त्याचं निवारण होईल. कार्यक्रम